ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बिद्रीत केडीसीसीचे व्यवहार बंद ठेवून ईडीचा निषेध करण्यात आला। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कोल्हापुरातील मुख्य कार्यालयातून ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीच्या नावाखाली बँकेच्या सीईओंसह 5 अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्यामुळे कर्मचारी वर्गात तीव्र संतापाची लाट पसरली आहे। या अन्यायकारी कारवाईचा निषेध म्हणून आज शुक्रवारी जिल्हा बँकेच्या बिद्री शाखेचे कामकाज सकाळी 1 तास उशिराने सुरू करण्यात आलं। विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांच्या या काम बंद आंदोलनाला बँकेच्या ग्राहकांनी प्रतिसाद देत त्यांना पाठिंबा व्यक्त केला। यावेळी बोलताना इंद्रजीत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या अडीअडचणीवेळी मदतीला धावून येणारी बँक म्हणून केडीसीसीची जनमानसात चांगली प्रतिमा आहे, परंतु विशिष्ट हेतूने बँकेवर होत असलेली कारवाई आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकून ईडीने चांगल्या चाललेल्या संस्थेला बदनाम करण्याचं पाप केलं आहे। अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बँकेचे काम 1 तासासाठी बंद ठेवण्यात आलं आहे। यावेळी निवास घोरपडे, महादेव मालवेकर, तानाजी पाटील, मधुकर कांबळे, संजय गाडेकर, राजेंद्र चौगले, विश्वनाथ वाळवेकर यांच्यासह बँकेचे खातेदार उपस्थित होते। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आमचे नेते माननीय मुसरीप साहेब यांच्या घरावर 11 जानेवारी रोजी जो ईडीची धाड पडली, त्यामध्ये साहेबांच्या आतापर्यंत जे जे काही धाडी वगैरे झाल्या त्या संदर्भात जे साहेबांच्या घरामध्ये गावलं ते गोरगरिबांची कागदपत्राशिवाय काही गावलेलं नाही। त्यानंतर त्यांनी दुसरा छापा मारलेला आहे आमच्या केडीसीसी बँकेवर। इतर काही बँकेमध्ये एक नंबर देशामध्ये चाललेली आशिया खंडामध्ये चाललेली बँक असताना सुद्धा याच्यामध्ये 10,000 कोटींच्या कडे ठेवीची वाटचाल असणारी बँक असून याच्यावर ईडीचं काहीतरी याच्यामध्ये असेल या अनुषंगानं आमच्या 5 अधिकाऱ्यांना काल तिने ताब्यात घेतलेलं आहे। तर साहेबांच्यावर झालेली कारवाई आणि चाललेलं ईडीचं जे हे आहे त्या संदर्भात एक निषेध म्हणून 10:30 कामकाज आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी आणि आमच्या सन्माननीय खातेदारांनी म्हणून 11:30 ठप्प केलेलं आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। महानकरी न्यूज साठी आकाश वारके, बिद्री।